नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2019 साली ग्रुप सी च्या प्रीला आलेला वयवारीवरचा एक उदाहरण चर्चेसाठी घेऊयात. मायबापो असाच फॉर्मॅटमध्ये 2019 किंवा 2018 राज्यसेवेच्या परीक्षेला सुद्धा हा प्रॉब्लेम आलेला आहे. वयवारी या चॅप्टरची जी तो सुरुवात होते ना, म्हणजे मी तुम्हाला संकल्पना शिकवल्या आणि ज्या गणितानं सुरुवात करायला पाहिजे, चॅप्टरची ज्या उदाहरणानं सुरुवात करायला पाहिजे, तेच हे उदाहरण आहे. म्हणजे वयवारी या उदाहरणातलं प्रकरणातलं हे अत्यंत सोपं उदाहरण आहे. या उदाहरणाच्या बाबतीमध्ये आपण परत दोन अप्रोचचा विचार करूयात की आपल्याला या उदाहरणाला आपल्या शालेय स्तरावरचं शिक्षण कुण्या पद्धतीनं सोडायला आपल्याला डायरेक्शन करतं, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हे उदाहरण कुठल्या पद्धतीनं सोडवण्याची अपेक्षा आहे, अशा दोन पद्धतीचा आपण इकडे विचार करूयात. मी पहिल्यांदा इकडे मेथड 1 विचार करतो की ज्यामध्ये आपल्या शालेय शिक्षणाचा भाव असेल. या मेथडमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आज स्वाती आणि प्रीती नावांच्या दोन मुलींचं वय 3-5 आहे, मुलगी म्हणा, स्त्रिया म्हणा, काही म्हणा, राईट. आणि आजपासून 7 नंतर त्यांच्या वयामध्ये 7-7 वाढ होईल. आपण वयवारी या प्रकरणामध्ये जेव्हा आपल्याला वय ही उदाहरणामध्ये दिली जातात, ती दोन प्रकारे दिली जातात. एक प्रत्यक्ष वयाच्या स्वरूपात डिस्क्रिप्शन दिलेलं असतं आणि एक प्रमाणाच्या स्वरूपात डिस्क्रिप्शन दिलेलं असतं. हे प्रमाणाच्या स्वरूपामधलं वय आहे, त्याला आपल्याला प्रत्यक्ष वयामध्ये रूपांतरित करावं लागेल. म्हणून आपण त्या वयांची एक सामायिक पट के मानून त्या मुलीचं म्हणजे स्वातीचं आजचं वय 3K असं मानूयात आणि प्रीतीचं वय 5K असं मानूयात. आणि 7 नंतर माणसाच्या वयामध्ये वाढ होत असते. वाढ होणं म्हणजे बेरजेचं लक्षण आहे. म्हणून स्वाती 7 नंतर स्वातीचं वय 3K+7 एवढं होईल, तर प्रीतीचं वय हे किती होईल? 5K+7 एवढं होईल. पण आपल्याला या ठिकाणी आल्यावर सांगितलेलं आहे की 7 नंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे 11-16 होईल असं सांगितलेलं. गुणोत्तर म्हणजे हे वय भागिले हे वय बरोबर 11/16, राईट. मग आपण त्याला तसं समीकरणांच्या स्वरूपामध्ये मांडलंय, तर सोडवायचा प्रयत्न करूयात. मग हे 3K+7, 5K+7, 11/16 तिरपा गुणाकार होईल. 16 × 48 K, 55K, राईट. यांची KK टर्म्स एका बाजूला आणि स्थिर पद एका बाजूला घेऊयात. 55K मधनं 48K आणि 112 मधनं 77 मायनस केले, 4K बरोबर, राईट. इकडले हे 3, 20, 23 आणि ते किती होतील? अरे सॉरी, हे 7K बेटा, हे 35 झालंय. आणि K बरोबर 5 येईल. आपल्याला प्रीतीचं आजचं वय विचारलेलं आहे. प्रीतीचं आजचं वय 5K म्हणजेच 5×5 बरोबर किती वर्ष आहे? 25 आहे. जर आपल्याला प्रीतीचं आजचं वय विचारलं असतं तर 3×5 बरोबर किती वर्ष झालं असतं? ते 15 झालं असतं. पण विचारल्यानुसार आपलं वय किती? हे 25 आहे प्रीतीचं वय. परत माझा आग्रह एकच असतो की आपण स्पर्धा परीक्षा देत असताना
आपल्याकडं वेळ कमी आहे तर कमी वेळामध्ये उत्तर निघालं पाहिजे असा अप्रोच असला पाहिजे. तर हा अप्रोच स्पर्धा परीक्षेचा नाहीये. या अप्रोचमध्ये समीकरणांची मांडणी करणं आणि त्याला सोडवणं, मांडणीपासून मांडणी करण्यासाठी काहीतरी कन्सेप्ट लागतात, सोडवण्यासाठी काहीतरी कन्सेप्ट लागतात. म्हणजे आपण इथं प्रत्यक्ष गणित जगत असतो, इथं व्यवहार जगत नसतो आपण. आणि आपण स्पर्धा परीक्षेमध्ये गणिताचा अभ्यास नाही करत, आपण ऍप्टिट्यूडचा अभ्यास करतो. म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये तुझ्याकडे उपलब्ध असलेल्या ज्ञानाच्या अप्लिकेशनचा ऍटिट्यूड चेक केला जातो तुझा, म्हणून त्याला ऍप्टिट्यूड म्हणतात. म्हणून माझं या उदाहरणाच्या बाबतीमध्ये असलेलं व्ह्यू सांगतो मी. ह्या उदाहरणाला मी कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं असतो की जेणेकरून माझा परीक्षेमधला वेळ काय झाला असता, वाचला असता आणि मला जास्त गणिताची आवश्यकता भासली नसती, राईट. याच्यातला मेथड टू असं येईल की जे मला माझ्या आयोगाला अपेक्षित आहे किंवा माझं वेळ वाचवण्यासाठी मला ते गरजेचं आहे, हे मेथड टू. हे आज आहे, स्वातीचं एस घेतो मी, प्रीतीचं पी घेतो, यांचं गुणोत्तर 3-5 आहे. 7 वर्षाच्या नंतर, म्हणजेच काय होईल, हे दोघं 7 वर्ष पुढे जर गेले असते, राईट, तर त्यांच्या वयाचं गुणोत्तर, स्वाती आणि प्रीतीच्या वयाचं गुणोत्तर 11-16 होईल. तर पहिल्यांदा हा तिरपा गुणाकार करून घ्यायचा, 16 × 3 = 48, 11 × 5 = 55 ची वजाबाकी 7 भाग आली. नंतर ही वजाबाकी 11 × 37 = 77, 16 × 7 = 12, 112 × 12 आणि 77 × 100 = 23 and 12 = 35 झाले. त्यांची वजाबाकी घेतली तर एक भाग किती वर्षाचा झाला तुमचा, 5 वर्षाचा झाला. ही 5 किंमत इथं ठेवून दिली, 5 × 3 = 15 वर्ष, स्वातीचं वय 15 वर्ष झालं आणि 5 × 5 = 25 वर्ष झालं. मला उदाहरणामध्ये प्रीतीचं वय विचारलेलं आहे, प्रीतीचं वय काय असेल, 25 वर्ष असेल. एकदा का तुम्हाला ही मांडणी आणि या मांडणीमध्ये दडलेलं प्रक्रिया जर एकदा माहिती झाली तुम्हाला, तर हे उदाहरण सोडवण्यासाठी वेळ नावाचा फॅक्टर लागत नाही. तुमचं नंतर उदाहरण वाचायला वेळ लागतोय, सोडवायला वेळ लागत नाही, या कन्क्लुजनवर तुम्ही आलेले असाल. तर या गणिताला अपेक्षित असलेली ही मेथड अशी आहे. तुम्हाला या मेथड्समध्ये आवड निर्माण होत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला, माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, ते तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत शेअर करा. एवढी रास्ता अपेक्षा बाळगतो आणि हा एपिसोड इकडे संपवतो. नमस्कार.